मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रामध्ये जे आता इलेक्शन ज्या पार पडल्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा म्हणून पार पडल्या. आणि माझी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला विनंती आहे, भाजपच्या सर्व नेते मंडळांना विनंती आहे की मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनाच सुरुवातीला संधी द्यावी. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा जो जनतेच्या मनाची भावना आहे की मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबच व्हावेत अशी एक जनसामान्य माणसाची भावना आहे. आणि त्यांची त्यांनी घेतलेले निर्णय त्यांच्या त्यांची धावपळ कष्ट भयानक असे महाराष्ट्रात त्यांनी विक्रमी अशा 72 सभा घेतलेल्या आहेत. त्या कष्टाचं फलित म्हणून एवढ्या महायुतीच्या पार्ट्यात एवढं यश आलेलं आहे. आणि या यशाचे श्रेय म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करून सर्वसामान्य जनतेच्या मनात मनाची भावना आहे की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत. असे तुम्ही सर्वसामान्य कुणालाही तुम्ही प्राथमिक कुणालाही विचारा, तुम्ही प्रत्येकाची जनसमान माणसात भावना आहे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच व्हावेत. आणि त्यांचा चेहरा म्हणूनच महायुती इलेक्शनला सामोरे गेली. आणि त्यांचं फलित त्यांचं यश त्यांच्या कष्टाचं चीज जाहीर केलेल्या योजना जनसामान्यात मिसळणे आणि रात्रंदिवस पळणे, वर्षाची दारं आजपर्यंत कधी कुणाला खुली नव्हती, ते एक जनसामान्य माणसाला ती वर्षाची दारं खुली केली, त्याचं जे फलित आहे. जनसामान्य माणसात मंत्रालयात माणसं कामं घेऊन आली की ते माणसं लोक जनसामान्य लोकांना सीएम साहेब म्हणून भेटत होते. इथनं मागं कुणालाही ते भेटत नव्हते. कुठले सीएम आजपर्यंत असं एवढा संपर्क कधीच कुणाचा नव्हता. आजपर्यंतच्या इतिहासात न झालेलं काम असं एकनाथ शिंदे साहेबांना झालेलं आहे.